पोट भरपा खातीर मनशाक कसलेंय काम करचें पडटा. कांय लोकांक पोटा भरपा खातीर सेप्टीक टाकयो खाली करच्यो पडटात. मात असली कामां करतना लोकांक जिवूय वगडावचो पडटा. अशीच एक दुर्दैवी घडणूक बिरेस्तारा राती एकता नगर म्हापशा वाठारांत घडली. सेप्टीक टाकी खाली करतना कामगार टाकयेंत आडकलो. टाकयेंत आडकून उरिल्ल्यान ताका भायर सरपाक मेळूंक ना. देखून त्या टाकयेंत घुसपटून ताका मरण आयलें. उपरांत उजो पालोवपी दळान ताची कूड टाकयेंतल्यान भायर काडली. ह्या घडणुकेचो फुडलो तपास सुरू आसा. 12:09 कॉल आयलो. एक मनीस सेफ्टी टँकान पडलो. सो 24/7 आमच्या गाडयेंतले आमी टर्न आवट केलो. म्हाज्या स्टाफा सकट पॉयंटार पावलो. पॉयंटार आमच्या लक्षांत अशें आयलां की ती सेफ्टी टँक खाली करपाक तेंचो प्रोसेस स्टार्ट आशिल्लो. प्रोसेसींग सो प्रोसेसींग स्टार्ट आसल्या कारण हो कितें पंपीत बंद पडलो आसलो. कितें पंपाक लागून हो भितून देंवलो आसतलो. ती गॅस इतली भयानक आसता की ती कार्बन मोनोऑक्सायड आसता. अशेंच म्हाका एक आनी एकदा अनुभव मेळ्ळा. पणजे आमचे वतना बांबोळे कडेन GMC कडेन थंय अशीच एक टँक आसली. ते खाली करताले तेन्ना 4 बॉडी अशें ताणें काडले. त्यांनी सेफ्टी घेतले. पूण हांगा कितें जालां, हांगा जसो होल सारको फुटाचो आशिल्लो. डायरेक्टली आमी तितून एंटर करूंक शकना. सो आमकां पयलीं तो ब्लॅक आमकां ब्रेक करचो पडलो विथ हॅलो एमर्जन्सी इक्विपमेंट. सो आमी तो पयलीं ब्रेक केलो. तेन्ना ते म्हाजो फायर फायटर गिरीश गांवस स्वताक सेफ्टी बेल्ट ब्रिथींग ऑपरेटर्स वीथ रोप्स हे घालून खाला देंवलो. ताका रोप घातलो आनी ताका आमी भायर काडलो. आनी तो पर्सन आमी PSI बाबलो परब म्हापसा पोल्युशन हँड ओवर केलो. टँक तेजी सादारण डीप 4 मिटर डीप आनी 3 मिटर लेंथ. तेजी 4 मिटर परत ब्रेथ 12 मिटराची अशी टँक आशिल्ली. ताका चेंबर नासलो. तेज्या कडेन ओल्ड आशिल्लो. ती म्हणजे ओल्ड म्हणजे पयली गोवर्मेंट आमचे रावण येताले. तो पंपातलो तो मटेरियल काढून ते त्या रावणांत घालताले. प्रोसेसींग स्टार्ट आसले. आमी गेल्या उपरांत इमिडिएटली तो प्रोसेस पयलो बंद केलो. तेन्ना तर आमची रेस्क्यू ऑपरेशन आमी स्टार्ट केलो. हे लेबर 14 आसले आनी ते आमी एक्सपर्ट सांगूक शकना. पण आमकां पर्सन भितर पळोवप त्या काडप ही आमची जबाबदारी आशिल्ली. तो एकटो दवरलो. पंप चालू आशिल्लो हेचो. पंप पयली बंद केलो आनी त्या नंतर आमी फुडली कारवाई स्टार्ट केली. पण हांगा PSI दिला हांवें. ते म्हाका हॉस्पिटलेशन तेका केला 108. सो तेजे मॅडिकल ट्रिटमेंट चालू आसतले डिस्ट्रिक्ट. आतां तेजें नांव अनप्पा माधर म्हणून. तो थंयच रावता म्हणून तेजे तेंची. नमस्कार. काल राती एकता नगर हाउसींग बोर्ड हांगासरल्या एका प्रायवेट सेप्टीक टँक खाली करता आसतना एका कर्नाटक गांवांत रावपी गोंयांत काम करपी लेबर अनप्पा माधर 28 वर्सांचो पिरायेचो स्वास काडल्या खातीर मरण पावलो. एकता नगर हाउसींग बोर्ड हांगासरल्या प्रायवेट सेप्टीक टँक काम करपा खातीर 4 लेबर हायर केल्ले. तेतूंतलो एक जाण ह्या सेप्टीक टँकान सकयल देंवल्लो. ही जी सेप्टीक टँक आशिल्ली ती खूब पोरणी आशिल्ली आनी तेजो जो चेंबर आशिल्लो तो खंय तरी कट करून वो जो यमनप्पा मदार आसा तो ताका त्या चेंबरांतल्यान भायर काडण्यात आलो. जेन्ना काल राती 12:09 म्हापसा फायर ऑफिसान एक कॉल आयलो की असो अशी एक घटना घडल्या, तेन्ना बेगोबेग म्हापशेचे फायर फायटर्स थळावे जाग्याचेर पावले आनी तेंच्यातलो जो फायर फायटर आसा लिडींग फायर फायटर गिरीश गांवस हांणी धाडसीपणान तो चेंबर ओपन करून जो लेबर आशिल्लो ताका भायर काडलो. थळावे म्हापसाचे पुलीस जे आसात PSI बाबलो परब हांकां ही जी यमनप्पा मदार आसा ताका तांच्या स्वाधीन केले. त्याच बरोबर तेंच्यांनी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत तेंकां उपचारा खातीर थंयसर रवाना केले. तेन्ना डॉक्टरांनी ब्रॉड डेड अशें डिक्लेर केल्लें आसा. तो टीवी खातीर रिपोर्टर्स.